हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत माहिती आणि प्रसिद्धी विभाग डी आय पी येथे विविध पदांकरिता भरती प्रक्रिया पार पडत असून या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती मा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनेलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया माहिती आणि प्रसिद्धी विभाग डी आय पी गोवा येथे विविध पदाच्या एकोणवीस जागा आणि कायमस्वरूपी नोकरी म्हणजेच वेतन श्रेणी आहे हंगामी स्वरूपाची भरती नाहीही माहिती आणि प्रसिद्धी विभाग डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन अँड पब्लिसिटी गोवा येथे विविध पदांच्या एकोणवीस जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार आहे सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहायला विसरू नका अधिक माहिती अशी माहिती सहाय्यक इन्फॉर्मेशन असिस्टंट दोन जागा शैक्षणिक पात्रता आहेत पहा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समतुल्य दोन पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा पत्रकारितेतील पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठाची संस्थेची जाहिरात तीन पत्रकारिता ऑडिओ व्हिज्युअल प्रसिद्धी कामाचा तीन वर्षाचा अनुभव जसे की बातम्या प्रेस मसुदा वृत्तपत्र प्रेस हँडआउट सभासद वृत्तपत्र ख्यातीचे संस्था यांच्या अंतर्गत संदेश तयार करणे भाषण तयार करणे ज्ञान कोकणी संगणकामध्ये डि अनुवादक मराठी एक जागा आहे शैक्षणिक पात्रता पदवी विद प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष मराठी आणि इंग्रजी विषया विषयातील विषयावर इंग्रजी व प्रमुख भाषा म्हणून इंग्रजी किंवा उच्च माध्यमिक किंवा इंटरमिडिएट स्तरावर स्नातक पातळीवर मराठी इंग्रजी मराठी कोकणी भाषेचे दोन वर्षाचे अनुभव आणि त्या उलट व्हिडिओग्राफर एक जागा आहे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी एका मान्यताप्राप्त विद्ये संस्थेकडून व्हिडिओग्राफीमध्ये डिप्लोमा किमान तीन वर्ष व्हिडिओग्राफीमध्ये अनुभव कोकणीचे ज्ञान सिनियर आशुलिपिक एक जागा आहे उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन मान्यताप्राप्त राज्य माध्यमिक तांत्रिक शिक्षण मंडळाकडून मान्यताप्राप्त डिप्लोमा किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडून समकक्ष पात्रता अक्षरशः एकशे वीस शब्द प्रतिमिनिट आणि टाईपरायटिंगमध्ये चाळीस शब्द प्रतिमिनिट संगणक साक्षरता कोकणीचे ज्ञान ज्युनियर आशुलिपिक पाच जागा आहेत शैक्षणिक पात्रता उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा अखिल भारतीय तांत्रिक शिक्षणातील मान्यताप्राप्त राज्य माध्यमिक तांत्रिक शिक्षणाद्वारे मान्यताप्राप्त डिप्लोमा किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडून समतुल्य पात्रता संगणक साक्षर असणे आवश्यक आहे है। शॉर्ट हँडमध्ये शब्द शंभर शब्द प्रति मिनिट आणि टाईपरायटिंगमध्ये पस्तीस शब्द प्रतिमिनिट कोकणी आणि मराठी भाषेचे ज्ञान कलाकार एक जागा आहे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडून समकक्ष पात्रता आर्टमधील मान्यताप्राप्त संस्थाकडून डिप्लोमा प्रमाणपत्र एल डी सीमध्ये तीन जागा त्याच्यासाठी सुद्धा पात्रता हे देवनागरी टायपिस्ट कम एल डी सी यामध्ये सुद्धा एक जागा आहे मल्टीटास्किंगमध्ये चार जागा आहे वयाची अट सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस रोजी पंचेळीस वर्ष एस टी एस टी पी डब्ल्यू डी महिला शासकीय नियमानुसार शुल्क कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही पेस्केल अठरा हजार रुपये ते पस्तीस हजार चारशे रुपये इतकं स्पे स्केल आहे नोकरीचं ठिकाण आहे गोवा अर्ज पाठवण्याचा पत्ता डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन अँड पब्लिसिटी उद्योग भवन थर्ड फ्लोअर पणजी गोवा ऑफिशियल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट गोवा डॉट डॉट इन या संकेतस्थळाला व्हिजिट करायला विसरू नका त्याच पद्धतीनं ही जाहिरात मित्रांनो गोवा राज्यातील असून महाराष्ट्र नजिकचं हे राज्य असून अतिशय चांगल्या प्रकारचं वेतनमान आहे आणि गेल्या काही दिवसांमधील जाहिराती पाहता ज्या अर्जदारांची संख्या सुद्धा या ठिकाणी कमी असते त्यामुळे या ठिकाणी ॲप्लिकेशन करायला विसरू नका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले त्याच्यावरती सविस्तर जाहिरात तुम्हाला पाहायला मिळेल त्याच पद्धतीनं अधिकृत वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुम्ही ही जाहिरात पाहू शकता आणि त्याच पद्धतीनं ॲप्लिकेशन करून पात्र उमेदवारांनी या ठिकाणी या संधीचा फायदा घ्यायला विसरू नका अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद